नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल आणि त्यामुळे आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे मी आज तुमच्याशी कोणत्या विषयावर बोलणार आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर कार्ल मार्क्स आणि धूमधडाका. बऱ्याच लोकांना धूमधडाका चित्रपट आणि कार्ल मार्क्स हे कॉम्बिनेशन थोडंसं विचित्र वाटलं असेल, पण आहे. म्हणजे मी धूमधडाका पुन्हा एकदा लहानपणी बघितला होता धूमधडाका, तर धूमधडाका पुन्हा एकदा बघण्यात आला आणि मग आत्ता जे त्याच्यानंतरच्या काळामध्ये कार्ल मार्क्सचं जे काय वाचन झालं माझ्याकडून, मग त्याच्या साहित्याचा, त्याचा कामगारांबद्दलचा असलेला, कार्ल मार्क्सला असलेला कळवळा आणि त्यातून त्याने केलेलं लिखाण आणि धूमधडाका, असं जरा थोडंसं मला कॉम्बिनेशन, म्हणजे धूमधडाकाच्या अनुषंगाने एकंदरच चित्रपटांविषयी म्हणूया आपण, मला बोलायचं आहे बॉलिवूडच्या किंवा हे जे प्रादेशिक चित्रपट, म्हणजे धूमधडाका रिजनल सिनेमा आहे, मराठी सिनेमा आहे आणि ओवरऑल बॉलिवूडचे सिनेमे. तर गंमत काय होते मित्रांनो, कार्ल मार्क्सने जे मांडलं काय म्हणूया त्याला, वर्गवाद, गरीब श्रीमंत ही जी दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तर त्या वाढत चाललेल्या दरीबद्दल कार्ल मार्क्स आपल्या लिखाणातून बोललेला आहे आणि त्याचं त्याने एक आव्हान केलेलं, ते म्हणजे जगभरातल्या कामगारांनो एक वा. अप्रतिम लाईन आहे, म्हणजे जी मेहनतकश माणसं आहेत, जो वर्किंग क्लास आहे, त्यांच्या जीवावरच भांडवलदार मोठे होत असतात, पण त्यांचं ते शोषण करत असतात कारण त्यांच्यात एकजूट नाही. तर असं एक छानपैकी आव्हान होतं केलेलं कार्ल मार्क्सने त्यांच्या लिखाणातून, की जगभरातल्या कामगारांनो एक व्हा. आता तुम्ही म्हणाल की यात धूमधडाका येतो कुठे, तर धूमधडाकामध्ये एक वेगळंच त्या पद्धतीचं एक कॉम्बिनेशन आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं, थांबा थांबा, कशासाठी चाललेला तमाशा? न्यायासाठी, हक्कासाठी. न्यायासाठी, हक्कासाठी. जवळकरांना जवळ करा, जवळकरांना जवळ करा, नाही तर खुर्ची खाली करा. जवळकरांना जवळ करा, नाही तर खुर्ची खाली करा. जवळकरांना जवळ करा, नाही तर खुर्ची खाली करा. ते शक्य नाही. मग आम्ही बेमुदत संप पुकारणार, आम्ही कुणी कामाला हात लावणार नाही, आम्ही कुणी कामाला हात लावणार नाही. असं काय, ठीक आहे, मी टाळेबंदी जाहीर करतो आणि तुमचा संप बेकायदेशीर ठरवतो कोर्टातून. अजून सांगतो, प्रकरण हाताबाहेर नेऊ नका, न्यायाचं असेल तर आमची पण तयारी आहे, होऊन जाऊ दे. काय करणार तुम्ही? काय करणार मित्र हो, आपल्या बावट्याचा रंग लाल, आपल्या कपड्यांचा रंग लाल, आपल्या गरम रक्ताचा रंग लाल. खनाजीराव, तुमच्या फॅक्टरीची निर्मिती थांबवण्याकरता आम्ही हा लाल त्रिकोण उभा केला आहे. तर महेश कोठारे हे त्या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि दिग्दर्शक आहेत. मला वाटतं अण्णासाहेब देऊळगावकर, अण्णासाहेब देऊळगावकर हे लेखक आहेत त्या चित्रपटाचे. आणि अप्रतिम म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे ना की शरद तळवळकर यांचं जे कॅरेक्टर आहे ते एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि त्यांच्या दोन मुली आहेत. तर या दोन मुली त्यांच्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी उच्च शिक्षित आहेत आणि त्यांच्या लग्नासाठी मुलं बघणं शरद तळवळकर यांचं चालू आहे, पण त्या दोघी प्रेमात पडले आहेत. ते दोन तरुण अर्थातच आहेत, एक अशोक सराफ आणि दुसरे महेश कोठारे. तर महेश कोठारे हे त्यांच्याच, म्हणजे शरद तळवळकर यांच्याच काय म्हणूया आपण त्याला, कंपनीमध्ये एम्प्लॉई असतात आणि त्यांचं आडनाव आहे जवळकर. महेश कोठारे जे कॅरेक्टर करत आहेत त्यांचं, त्याच्यात एक लाईन आहे, जवळकरांना जवळ करा नाही तर खुर्ची खाली करा. तर तो जो एम्प्लॉई आहे महेश कोठारे, हे जे कॅरेक्टर आहे जे करतायत, महेश नावाचंच कॅरेक्टर ते नेहमी करतात आपल्या सिनेमात, तर त्यांचं आणि शरद तळवळकर यांच्या मुलीचं, निवेदिता जोशी यांनी तो रोल केला, त्यांचं काहीतरी अनबन होते आणि थोडंसं त्यांच्यामध्ये एक जरा भांडण स्वरूपाचं थोडंसं एक लाडीक
हे होतं आणि ती त्याला थोडंसं काय म्हणू आपण त्याला धाडा शिकवायचा वगैरे या हिशोबाने तिला जेव्हा कळतं की अरे ज्याच्याशी आपलं कळत नकळत काय रस्त्यावरती जे काय भांडण झालं तर तो माणूस नेमका आपल्या कंपनीमध्ये एम्प्लॉई आहे, मग ती सरळ सरळ आपल्या वडिलांना सांगून त्याला कामावरून कमी करते. येडा पोरीच्या लहरीवरून मला काढलो कामावरून, याला काढला तुम्ही हो कामावरून, याला काढला तुम्ही हो कामावरून. येडा पोरीच्या लहरीवरून मला काढलो कामावरून, तसं चालशील जरी करून. अप्रतिम म्हणजे कम्युनिस्ट पक्षातल्या एखाद्या माणसाने ते गाणं लिहिलेलं असावं असं वाटावं इतकं ते सुंदर जमून आलं आहे गाणं. आणि कार्ल मार्क्स जे सांगतो किंवा कार्ल मार्क्स मानणारी माणसं, कम्युनिझम मानणारी माणसं जे थोडंसं काय म्हणूया आपण सिरियस टोनमध्ये बोलतात, ते सगळं गमतीच्या स्वरूपात या गाण्यातून मांडलेलं आहे. आणि अर्थातच ते काय काय म्हणूया आपण त्याला योगायोग वगैरे नाही, महेश कोठारे तेवढे काय म्हणूया आपण त्याला वाचक आहेत, तेवढे सुशिक्षित आहेत, ॲडव्होकेट माणूस आहे तो, त्यांनी ठरवून ते गाणं केलेलं आहे आणि अप्रतिम गाणं जमलं. बघा तुम्ही ते गाणं. मग त्यामध्ये काय दाखवलं आहे की त्यांचा एक तो मुलगा आहे शरद तळोकर यांचा, लक्ष्मीकांत बेर्डे, मला वाटतं त्यांचा पहिला सिनेमा होता धुंधाळाका, धमाल धमाल केली लक्ष्मीकांत बेर्डेने. कुठे निघालाय आंटी? इंगला शिकारीला बंदूक तरी जाता येते का तुला? अज्ञान, या जगात अज्ञान पसरलंय ते दिसतच आहे. हंटिंगला म्हणजे स्थळ पाहायला, लग्नाची कमाल आहे. रिपीट अज्ञान, ते पिक्चर साठी लोकेशन पाहायला, त्याला लोकेशन हंटिंग असं म्हणतात. सच हे दुनिया वालो मेरे पप्पा है अनाडी, सच हे दुनिया वालो मेरे पप्पा है अनाडी. अनाडी बस खाली लक्षात, तुझ्या लक्षात कसं येत नाही काय की आपला बाप एवढ्या उद्योग समूहाचा चेअरमन आहे, हो त्यात लक्ष घालावं, त्याचा भार हलका करावा, या सिनेमाच्या वेळानं तू वाया जाणारच. हेच तुमचे शब्द मी बदलायला नाही लावले तर नावाचा लक्षा नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. हा सिनेमा मूळ हिंदी प्यार किए जा वगैरे असं काहीतरी नाव होतं, मेहमूद किशोर कुमार वगैरे त्या सिनेमात होते, तो सिनेमा काही फार चालला नाही पण धूमधडाकाने इतिहास घडवला. तर मी जी काही सांगायला घातली ती वर्गवाद, तर हा वर्गवाद कसा मिटवता येईल याचा बॉलिवूडने आपल्या पुरता सोडवलेला प्रश्न म्हणजे कामगार आपल्यावरती शोषण होत आहे यासाठी मोर्चे काढतील, मोठमोठे लेख लिहिले जातील, ते मालक वर्गाबरोबर दोनात करण्याचा प्रयत्न करतील किंवा भांडतील, बेमुदत संपावर जातील वगैरे वगैरे, ठीक आहे. पण जोपर्यंत मालकाला वाटत नाही की मी शोषण थांबवलं पाहिजे, मी यांचं शोषण करतो आहे याची जाणीव मालकाला होत नाही तोपर्यंत, आणि जाणीव झाल्याच्या नंतर तो ठोस कृती करत नाही मालक, तोपर्यंत कामगारांवरचा अन्याय दूर होणार नाही. अन्यथा कामगार आता तर कामगारांच्या हातून लेबर लॉ आता तर इतके बदलले गेलेले आहेत की त्यांच्याकडून त्यांनी विरोध म्हणजे त्यांनी संघर्ष करावा, त्यांनी संप करावा हे सगळे हत्यारं काढून घेतलेले आहेत, संपाची वगैरे शांततेच्या मार्गाने जो संप होतो, त्यामुळे आता अक्षरशः कामगारांना गुलाम करून ठेवलेले आहेत. गेल्या काही वर्षामध्ये कायद्यात बदल झालेले आहेत, लेबर लॉ पूर्ण वाट लागलेली आहे लेबर लॉची. तर गंमत अशी होते की तुम्ही जेव्हा हा सिनेमा बघता धूमधडाका, तेव्हा धूमधडाकामध्ये महेश कोठारे यांचं जे कॅरेक्टर आहे ते एक गरीब मास्तर, आता तो मास्तरसुद्धा मास्तर ही आपल्याकडची जी इमेज आहे ती कशी शाळकरी शिक्षक जो असतो तो कसा गरीब असतो, तर त्यांचा तो मुलगा आहे आणि तो इंडस्ट्रियलिस्टच्या प्रेमात पडतो. आणि तसंच लक्ष्मीकांत बेर्डे शरद तळवळकर यांचा मुलगा आहे, इंडस्ट्रियलिस्टचा मुलगा आहे, तर तो एका शेतकरी कुटुंबातल्या गरीब एका स्त्रीच्या प्रेमात पडतो, मुलीच्या प्रेमात पडतो. या
तर असं हे रोटी बेटीचा व्यवहार होणं वर्ग म्हणजे जो काय आर्थिकदृष्ट्या खालचा वर्ग आहे त्यांचा आर्थिकदृष्ट्या वरच्या वर्गातल्या लोकांशी रोटीपेटीचा व्यवहार होणं हा एकमेव उपाय आहे यांच्यामधलं सूत जुळून येण्यासाठी किंवा यांच्यामधली दरी कमी होण्यासाठी. अर्थातच त्यांच्याशी व्यवहार झाल्याच्या नंतर रोटीपेटीचा व्यवहार जेव्हा होतो तेव्हा ही जी गरिबीतून तिकडे गेलेली मंडळी असतात त्यांनी मात्र त्या श्रीमंतांची री ओढता कामा नये. मग त्यांना त्या गरिबीची जाण ठेवून त्यांनी तिथल्या म्हणजे आता समजा धूमधडाकामध्ये महेश कोठारेंचं कॅरेक्टर असं आहे की त्यांच्यावर त्यांना त्याच्यात एक लाईन आहे की वेड्या मुलीच्या लहरीवरून तुम्ही केलं याला कामावरून कमी आणि जवळकरांना जवळ करा नाहीतर खुर्ची खाली करा की तुम्ही मनाला वाटेल तसा कारभार करू नका. आम्ही एकजूट आहोत आम्ही कामगार सगळे आणि आम्ही तुम्ही सांगाल तुमच्या मुलीने तुम्हाला सांगितलं की पप्पा हा नाही पाहिजे कामावरती मग उद्यापासून त्याला तुम्ही काढून टाकलं तर अशी काय म्हणतात आली लहर केला कर चालणार नाही. आम्ही सगळे कामगार एकजूट आहोत आम्ही तुम्हाला धारेवर धरू आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू हे त्या गाण्यातून बाहेर येतं. आणि मग जर समजा असा जो एखादा युवक आहे की ज्याचं सूत जमलं श्रीमंताच्या इंडस्ट्रियलाइस्टच्या एखाद्या इंडस्ट्रियलिस्ट जो आहे त्याच्या मुलीशी आणि तो त्यांचा नातेवाईक झाला तो त्यांचा काय म्हणतात त्याला म्हणजे लग्न करून जावई बापू झाला तो तर त्याने मात्र त्याची जाण ठेवायला पाहिजे. अन्यथा काय होईल की तो परत मालकाच्या खुर्चीवर जाऊन बसल्यावर कामगारांचं शोषण करणार असेल तर मग असे रोटीपेटीचे व्यवहार होऊन काहीच गरजेचं नाही. तर आपल्याला काय गोडगोड सगळा शेवट झाल्याच्या नंतर सिनेमा संपतो महेश कोठारे ती सूत्रं सगळी हाती घेतल्याच्या नंतर काय होतं ते काय आपल्याला धुमधडाकामध्ये दिसत नाही पण ते होता कामा नये. पण हा जो एंड आहे ना की शरद तळवळकर इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि त्यांच्या दोन मुलींची लग्न त्यापैकी अशोक सराफ तर बऱ्यापैकी श्रीमंत कुटुंबातलाच असतो पण एकाशी म्हणजे महेश कोठारे हा एक गरीब कुटुंबातून आलेला त्याच्याशी होणं आणि मुलाचं लग्न शेतकरी कुटुंबातल्या त्या मुलीशी होणं हा जो समीर घडवून आहे ना हा सेम आहे ना प्रकार त्या काळच्या सिनेमांमध्ये आपल्याला दिसत होता. उदाहरणार्थ दादा कोंडकेंचे सगळे सिनेमे राज कपूर यांचे सगळे सिनेमे अगदीच सांगायचं झालं तर अलीकडचा गोविंदा ज्याने उभ्या आता आपण काय म्हणूया जगभरात तो एक उत्तम एंटरटेनर म्हणून माहीत असलेला नट आहे गोविंदा तर बऱ्यापैकी दादा कोंडके आपले दादा कोंडके आणि गोविंदा यांच्या चेहऱ्यात पण सिमिलर दिसतात चेहरे ते गोविंदानेही मान्य केलेलं आहे. आणि तर त्यांनी पण तेच ना वर्गवाद मिटवला म्हणजे गोविंदा हा नेहमी गरीब कुटुंबातला मग तो श्रीमंत कुटुंबातलं कॅरेक्टर कादर खान करायचे त्यांच्या सिनेमांमध्ये आणि कादर खान यांच्या मुलीच्या प्रेमात मग गोविंदा आणि मग तो गरीब आणि श्रीमंत यांचं मेळ घडून येणं सेम दादा कोंडकेंचं दादा कोंडकेंच्या सिनेमांमध्ये होतं की दादा कोंडके गरीब कुटुंबातली असायची त्यांची नायिका उषा चव्हाण ही श्रीमंत बऱ्यापैकी सदन असलेल्या कुटुंबातली असायची आणि मग त्यांच्यामध्ये समेट घडून येतं. तर बॉलिवूडने बऱ्यापैकी वर्गवाद निदान पडद्यावरती तरी स्क्रीनवरती तरी तो संपवायचा प्रयत्न केला तर त्याविषयी थोडंसं म्हटलं धूमधडाकाच्या अनुषंगाने हे सगळं बोलूयात म्हणून हा व्हिडिओ केला. बाकी काय नाही बाकी बघा तुम्ही म्हणजे एकंदर राज कपूरचे सिनेमे रशियामध्ये का फेमस होते कारण तेव्हाचा रशिया हा समाजवाद मानणारा रशिया हा तेव्हा राज कपूर तिकडे प्रचंड फेमस किंवा लोकप्रिय होते रशियामध्ये त्यामुळे राज कपूरांचे सगळे सिनेमे बघा हे त्याच माध्यमातून जातात की तुम्ही गरीब आणि श्रीमंतांमधली दरी मिटवा गोविंदाचे सिनेमे त्याच अनुषंगाने जातात दादा कोंडकेंचे सिनेमे त्याच अनुषंगाने जातात तसाच मला हा धूमधडाका वाटला. हा जे आता 40 पार केलेली मंडळी आहे त्यांनी लहानपणी पाहिलेला सिनेमा त्या सगळ्या मंडळींना मी असं सांगेन कारण ते आता कुठल्या तरी मोठ्या पदावरती असतील ती सगळी मंडळी 40 पार केलेली ज्यांनी लहानपणी धूमधडाका बघितला तर त्यांच्या हातात तो वर्गवाद मिटवण्याच्या काही गोष्टी आहेत. तर धूमधडाका परत एकदा बघा विशेषतः हे गाणं वा 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 धनाजी वाकडे आणि परत धनाजी राव त्यांचं नाव ठेवणं इंडस्ट्रियलिस्टचं आणि अण्णा वाकडे ठेवणं हे एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे. तर असा हा सिनेमा आहे धूमधडाका तो बघा आणि धूमधडाका नंतर मी बाकीचे जे सांगितले की कार्ल मार्क्सचं जे म्हणणं होतं त्याने जगभरातल्या कामगारांना एकत्र यायला सांगितलं तर कार्ल मार्क्सचं म्हणणं अगदी सोप्या पद्धतीने आपले गोविंदा असतील किंवा दादा कोंडके असतील किंवा राज कपूर असतील हे सांगत आले त्या त्या इंडस्ट्रियलिस्ट लोकांना पटवून देत आले
की तुम्ही तुम्हाला कळू दे की आपल्याकडून ह्या कामगार वर्गाचं शोषण होतंय, तुम्हाला दया येऊ दे, तुम्हाला पाझर फुटू दे, मग आपोआप तो ती दरी मिटणार आहे। अन्यथा कामगार काय संप करत राहतील, कामगार आंदोलन करत राहतील, पण तुम्हाला जर धनिकांना भांडवलदारांना जर पाझर फुटणार नसेल, त्यांनाच ते शोषण कंटिन्यू करत राहावं असं वाटत असेल तर मग नाही होणार प्रॉब्लेम, सर महावर्गवाद असाच राहणार। कायद्याचा बडगा तुम्ही भांडवलदारांना काय दाखवणार ना, हा मुद्दा येतो। परत किती आपण काही केलं तरी ते कायदा हा विकत घेतात किंवा त्या पद्धतीच्या सगळ्या खेळ्या खेळता येतात त्यांना, त्यामुळे त्यांना दया आली पाहिजे, त्यांना वाटलं पाहिजे की कामगारांचं शोषण नाही झालं पाहिजे। आणि मग रोटीपेटीचा व्यवहार जर होत असेल तर कदाचित ते प्रेम निर्माण होऊ शकतं, आणि मग जो गरीब वर्गातला माणूस त्यांच्या कुटुंबात गेला आहे तिकडे लग्न करून किंवा काय, मग त्याने ती जाण ठेवून मग सगळी बाकीची पुढची सूत्र हलवायला पाहिजे, त्या कामगारांवर प्रेम करायला पाहिजे आणि एकंदर तशा प्रकारची धोरणं राबवली पाहिजेत, नाही का? चला जरा एक थोडंसं वेगळा म्हणून हा व्हिडिओ केला, तुम्हाला कसा वाटतं तो कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे सिनेमे बघा। आणि खऱ्या अर्थाने आपले हे जे सगळे आहेत गोविंदा, राज कपूर आणि दादा कोंडके यांनी ज्या पद्धतीचं काम केलं त्या अँगलने त्यांचे सिनेमे बघा, प्रचंड फॅन आहे मी त्या सिनेमांचा। आणि धूमधडाका पुन्हा एकदा बघा, बऱ्याच एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये, मग तुम्ही ह्या अँगलने बघाल ना धूमधडाका, मग तुम्हाला जाणवेल अरे हो हे इथे असं म्हणायचं असेल का, इथे असं म्हणायचं असेल का। फक्त त्या एका गाण्यासाठी जरा मी बेसिकली म्हणजे धनाजी वाकडे या जरा इकडे घालू घेराव तुम्हाला या गाण्यासाठी मला हा व्हिडिओ करावा असा वाटला। हे गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकायचो तेव्हा मला असं वाटायचं की हे म्हणजे हे कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिसमध्ये हे गाणं रोज लावलं गेलं पाहिजे, किंवा त्यांचे विचार जर कोणाला कळत नसतील किचकट किंवा थोडंसं काय म्हणूया आपण त्याला बोजड भाषेत लिहिली गेलेली पुस्तकं वाचून जर मार्क्सवाद कळत नसेल, हे गाणं ऐकवायचं त्या मुलाला प्राथमिक अवस्थेमध्ये जो कोणी अभ्यास करायला निघाला, आधी हे गाणं ऐक तुला आपोआप कळेल त्या मग कार्ल मार्क्सला काय म्हणायचं आहे। खूप गमतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या गाण्यातून हा वर्गवाद मिटवण्यासंबंधीचं आणि हे शोषण कसं केलं जातं या संबंधीचं भाष्य त्या गाण्यात आहे। हे गाणं जाता जाता बघा तुम्ही आणि बाकी कमेंट बॉक्समध्ये कळवा। बाकी पुरणपोळी आणि ॲब्सर्डिटी या सिनेमाच्या कलाकारांच्या शोधात आहेत, धावपळ चालू आहे, मनासारखं कोणी मिळत नाही। मनासारखं म्हणण्यापेक्षा मी ज्या पद्धतीने ज्या एका काय म्हणूया आपण त्याला एक छोट्या स्वरूपामध्ये मी शॉर्ट फिल्म करत असतो तर त्या स्वरूपात काम करण्यासाठी कोणी अवेलेबल होत नाही आहे, तर बघू मिळेल तेव्हा फिल्म होईलच पूर्ण ती बघालच तुम्ही। पण आता सध्या मी त्या धावपळीत आहे त्यामुळे सकाळपासून आज जरा एक दोन मीटिंग केल्या, बघू आता त्याच्यातून काय निष्पन्न होतं। संध्याकाळ होत आली आणि हा व्हिडिओ करायचं ठरवलं होतं तर आता शेवटी म्हटलं उद्यावर नको ढकलायला आता करूया। चला 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 बाय 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 टाटा बाय बाय सायोनारा। आणि गाणं बघा धूमधडाकामधलं धनाजी वाकडेंना उद्देशून असलेलं महेश रावांचं गाणं धनाजी वाकडे या जरा खालू घेराव तुम्हाला। बाय बाय टाटा सायोनारा। आम्ही रक्ताचं पाणी करून दिली तुमची तिजोरी भरून, दिली तुमची तिजोरी भरून भरून, दिली तुमची तिजोरी भरून भरून। आम्ही रक्ताचं पाणी करून दिली तुमची तिजोरी भरून, अशी पैशाची गुरमी करून बोलो 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 पैशाची गुरमी करून एक जाल तुम्ही हो तरुण, एक जुटीनं तुम्हाच लावू गुडघे ते काय, एक जुटीनं तुम्हाच लावू।